पुणे विभागामधील खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे हायट्रिक आमदार संपर्क दमदार अशी ओळख असणारे आमदार भीमराव तापकीर यांच्या वाढदिवसानिमित्त धनकवडी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सामाजिक कार्यक्रमाची आखणी करण्यात आली होती। यामध्ये नेत्र तपासणी शिबिर, आरोग्य तपासणी, रक्तदान, मोफत शस्त्रक्रिया, नोंदणी तसेच तपासणी तसेच चष्म्यांचं वाटप अशा विविध प्रकारच्या सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यासोबतच यावेळी हजारोंच्या संख्येनं नागरिक, महिला, भगिनी आणि तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। गेल्या अनेक दिवसांपासून कार्यकर्ते आमदार भीमराव तापकीर यांच्या वाढदिवसाची वाट पाहत होते। तसेच रक्तदान शिबिराचं आयोजन करून मोठ्या संख्येनं रक्तदान देखील करण्यात आलं। यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधनं तसेच पुणे जिल्ह्यामधनं शहर आणि ग्रामीण भागामधनं मोठ्या संख्येनं आमदार भीमराव तापकीर यांच्यावरती प्रेम करणारे हजारो कार्यकर्ते, मित्रपरिवार मोठ्या संख्येनं त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आले होते। माझा जन्मदिवस आम्ही समाज उपयोगी कार्यक्रम घेऊन या ठिकाणी गेले 23 वर्ष या ठिकाणी साजरा करत आहे। नगरसेवक होतो त्यावेळेस रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर हे घेत होतो आणि तदनंतरसुद्धा आमदार झालो आणि आजसुद्धा या ठिकाणी आपण पाहतो की रक्तदान शिबिर, त्याचप्रमाणे नेत्र तपासणी शिबिर, मोफत असं त्या ठिकाणी शस्त्रक्रिया असेल, मोफत चष्मा असेल, हे सर्व वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी त्याला प्रतिसाद मिळत असतो। खरं तर माझ्या या जन्मदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी खडकवासला मतदारसंघाचे अध्यक्ष सचिन मोरे यांनी या मतदारसंघामध्ये 63 पुढे म्हणजे जवळजवळ 71 असे समाज उपयोगी कार्यक्रम त्यांनी घेतले, त्यामध्ये सर्व नगरसेवक कार्यकर्ते यांचा सहभाग मोठ्या प्रमाणामध्ये होता। त्यामध्ये मग वृक्षारोपण असेल, स्वच्छता अभियान असेल, रक्तदान शिबिर असेल, या ठिकाणी नेत्र तपासणी शिबिर असेल किंवा मग महिला बचत गट, महिलांना असणाऱ्या वेगवेगळ्या योजना समजून त्या ठिकाणी त्यांना त्याचा लाभ घेण्यापर्यंत शिबिर, त्या ठिकाणी त्यांचं कार्यचं शिबिर असेल आणि शाळेमध्ये जाऊन प्रत्येक शाळेमध्ये जाऊन शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम असेल, हे सर्व कार्यक्रम या ठिकाणी माझ्या वाढदिवसानिमित्त विविध गावच्या सरपंच असतील, त्याचप्रमाणे ग्रामस्थ असतील, नगरसेवक असतील, कार्यकर्ते असतील, यांनी मोठ्या प्रमाणामध्ये यावर्षी विविध उपक्रम असे घेतले। त्याबद्दल मी त्यांचा सर्वांचाच या ठिकाणी मी आभार मानणार नाही त्यांचं, परंतु त्यांच्या ऋणामध्ये राहणं, कारण कार्यकर्ता हा माझ्याशी सर्वस्व आहे, त्याच्या त्यामुळं त्यांच्या ऋणामध्ये राहून मला जितकी त्यांच्याकडे फेरफेड करता येईल, जितका माझा या ठिकाणी सत्कार होत असतो तितकी माझी जबाबदारी वाढत असते आणि या जबाबदारीच्या भावनेतून मला त्यांच्या ऋणामध्ये राहणं हे सतत या ठिकाणी आवडेल। आणि आज आपण पाहता की या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या ग्रामीण भाग, शहरी भागातील नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित आहेत, त्यांच्या शुभेच्छा, सदिच्छा, आशीर्वाद हे माझ्या पाठीशी असावेत, हीच या ठिकाणी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करेन। खडकवासला मतदारसंघाचे कार्यक्षम आमदार माननीय भीमराव तापकीर यांच्या जन्मदिनानिमित्त आज या ठिकाणी आपण पाहत असाल की मोठ्या संख्येने या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी लोक आलेले आहेत। खरं तर अण्णांसारखे एक कुशल व कार्यक्षम आणि संयमी नेतृत्व या खडकवासला मतदारसंघाला लाभलेलं आहे। मागील 4 दिवसापासून आम्ही भारतीय जनता पार्टी खडकवासला विधानसभा म्हणून संघटना म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। जवळपास 75 कार्यक्रम या 8 दिवसांमध्ये त्यांच्या जन्मदिनानिमित्त होत आहेत। कार्यक्रमांची रूपरेषा ही अगदी वेगळी आहे, जी लोकोपयोगी आहे, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने रक्तदान शिबिर असतील, आरोग्य शिबिर असतील, वृक्षारोपण असेल किंवा शालेय वस्तू वाटप असेल, अशाच प्रकारचे आम्ही कार्यक्रम घेतलेले आहेत। कुठल्या प्रकारचा गाजावाजा न करता समाजातील उपेक्षित घटक असतील किंवा जे गरजू विद्यार्थी असतील किंवा गरजू लोक असतील त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवण्याचा आमचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि अशा माध्यमातून अण्णांना आम्ही एक वेगळ्या स्वरूपाचं वाढदिवसाची भेट देतो आहे, जेणेकरून त्यांच्या जन्मदिनानिमित्त गरजूंना मदत पोहोचेल हाच आमचा याच्यामागचा खरा हेतू आहे। आणि आम्ही खडकवासला मतदारसंघ भारतीय जनता पार्टीचे अण्णांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो। मतदारसंघाचे लोकप्रिय लोकसम्राट आमदार माननीय भीमराव अण्णा तापकीर यांचा आज वाढदिवस आहे। त्यांना त्यांचं भावी आयुष्य सुखाचं समृद्धी जावं, उत्तम आरोग्य, आनंदी जीवन, दीर्घायुष्य त्यांना लाभो असं खडकवासला विधानसभा मतदारसंघामधील सर्व
कार्यकर्त्यांची तर्फे आणि नागरिकांची तर्फे या ठिकाणी मी ईश्वरचरणी प्रार्थना करू. मी संदीप बेलदरे, आपले खडकवासल्याचे कार्यक्षम आमदार भीमरावांना तापकीर यांना मी माझ्या वतीने व आमच्या बेलदरे पाटील परिवाराच्या वतीने माजी नगरसेवक शंकरराव बेलदरे पाटील यांच्या वतीने मी त्यांना या ठिकाणी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आज खडकवासल्याचे हॅट्रिक आमदार माननीय श्री भीमरावांना तापकीर यांच्या वाढदिवसानिमित्त जनमानसांमध्ये देशी गोपालनाची आवड निर्माण व्हावी यासाठी मी आज अण्णांच्या वाढदिवसानिमित्त सहवाल जातीचा देशी गोवंशाची कालवड आज अण्णांना सुप्रेम भेट देत आहोत. याच्यामुळे जनमानसात सहवाल किंवा देशी गायची जे गोपालन आहे त्याचं प्रमाण वाढावं यासाठी मी अण्णांना ती भेट देत. रुद्र डेअरी फार्म कोंढणपूर या कुटुंबाकडनं अण्णांना आज ही कालवड भेट देण्यात. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, सी24 तास, पुणे.